राम राम मंडळी झकास मराठी आरटीआय यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, दुपार जेवणास टाईम झाला आहे, एक मस्तपैकी अशी हरभऱ्याची डाळीची चटणी कशी बनवायची त्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. चटपट अशी फास्ट होणारी आणि काय करावं भाजी हे न विचारात पडता ही साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी कांद्याची चटणी अधिक म्हणजे डाळीची चटणी हरभऱ्याची कशी बनवायची ही सांगत आहोत, त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं ती दाखवित आहोत. हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजवली, एक कांदा, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, जिरे, हळद, चटणी, थोडंसं मीठ. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर पण बघू इथं आहे का नाही ती, राणा दिसाने गेली कोथिंबीर पण. कांदा आपण जरा बारीक चिरून घेऊ, असा कांदा चिरून घेतला म्हणजे आपल्याला चटणी बनवाय जरा बरं राहतो, आणि कांद्यानं जरा चटणी मस्त लागते. आपण हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली होती त्याच्यामुळं मस्त अशी चटणी बनवायची आपल्याला दुपारच्या जेवणासाठी. भाकरी बिकरी इकडं मस्त आणून ठेवल्यात, दुट्टच आणलंय बांधून. हे काय गहू खुरपाय चालू आहे, उरकाशना गेलाय, लय चिलन लय मोहरी आहे गावामध्ये पण झालेली. हे आपलं तेल तापलंय, आपण थोडे जिरे टाकलेत मस्तपैकी, छान आपल्याला अशी चविष्ट अशी लागण्यासाठी ही हरभऱ्याची डाळी चटणी. आपण तेलामध्ये असा कांदा असा पूर्ण मस्त तळून घेऊ. कांदा चांगला असा बाजून आपल्या तेलामध्ये मस्त तळून घ्यायचा आहे. काय जाळगण आहे मिडियम लावलेला आहे, नाही तर कांदा आपला करमर म्हणून मिडियम जाळ लावलेला आहे. हा कांदा बघा लालसर झालेला आहे, आता आपण याच्यामध्ये आपला जो पूर्ण मसाला आहे ते आता एक एक आयटम आहेत मिक्स करू. हे आपण हरभऱ्याची डाळ वाटीभर भिजू घातली होती ती आता मिक्स केली आहे. ही एक चमच्यावर चटणी आपण त्याच्यामध्ये मिक्स केली आहे, थोडी अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ एक चमच्यावर आपण त्याच्यासाठी घेतलेलं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आपली ही हरभऱ्याची डाळी चटणी कलर पण एकदम मस्त आणि वास पण मस्त यायला आहे. हे शेंगदाणे थोडं कुटू मोठं मोठंच कुटलेलं आहे आपण, ते पण टाकून घेतलं आहे. भाजीला काही नसलं काही झटपट भाजी बरं का, तोंडी लावण्यासाठी सुद्धा आमरसाच्या टायमिंगला असं करायची म्हणजे एकदम मस्त डाळीची चटणी आणि आमरस आणि चपात्या नंबर एक लागतात. पाहू शकता डाळीची हरभऱ्याच्या डाळीची चटणी कशी एकदम मस्त अशी झाली आहे. ही आपली हरभऱ्या डाळीची चटणी तयार झाली आहे. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही झकास मराठी आरटीआय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जवळ असलेल्या घंटेला दाबा विसरू नका बरं का.